तर आपलं जो सुरू होतं प्रॉब्लेम नंबर 7, त्यामध्ये आपण बघितलं की प्रॉब्लेम यामध्ये आपल्याला दिलं होतं की बलराम कंपनी अँड राम कंपनी. इथे बघतो की आपण प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बलराम कंपनीचं तुम्हाला बॅलन्स शीट दिलं होतं आणि बलराम सॉरी राम कंपनीचं तुम्हाला बॅलन्स शीट दिलं होतं आणि राम कंपनीकडून बलराम कंपनी काय करतो, त्याचा असेट्स अँड लायबिलिटीज तो खरेदी करतो. आणि खरेदी करत असताना बघतो की आपण क्रेता आणि विक्रेता या दोघांमध्ये काही करार होत असतात, त्या करारानुसार मग कसं की त्याचं जे काय क्रय प्रतिफल असेल परचेस कन्सिडरेशन तो पे करत असतो, ते आपल्याला दिलं होतं. ते आपण समजून घेतलं आणि त्यानंतर बघतो आपण की त्याचं त्या कंपनीचं राम कंपनी लिमिटेडचं नेट असेट किती होतं आणि त्यानंतर बलराम कंपनी राम कंपनीकडून असेट्स खरेदी केल्याबद्दल आणि लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दल त्याला तो किती मोबदला दिला, म्हणजेच परचेस कन्सिडरेशन त्याचं किती होतं ते आपण कॅल्क्युलेट केलं. आणि त्यानंतर बघतो आपण की या दोघांचं जर आपण तुलना जर केली नेट असेट्स आणि परचेस कन्सिडरेशन, तर यामध्ये दिसतो आपल्याला की बलराम कंपनी जी आहे त्याच्या नेट असेटपेक्षा त्यांनी जास्तच पी सी जी अमाऊंट आहे क्रय प्रतिफल तो पे केलं होतं. त्यामुळे बघतो आपण की नेट असेटपेक्षा जर परचेस कन्सिडरेशन जास्त असेल तर अशा वेळेस आपल्याला गुडविल मिळेल. या उलट जर नेट असेटपेक्षा जर त्याचं पी सी जर कमी असेल तर आपल्याला कॅपिटल रिझर्व मिळत असतो, आहे की नाही, हे लक्षात ठेवायचं. कारण की नेट असेट्स आणि त्याचं पी सी यावरून आपल्याला गुडविल मिळतो की कॅपिटल रिझर्व, कारण की हे तुम्ही लक्षात जर घेतले नाही तर जेव्हा तुम्ही बॅलन्स शीट तयार कराल त्यावेळेस तुमचं बॅलन्स शीट जुडणार नाही. कारण की तुम्हाला गुडविल असेल तर तुम्हाला गुडविल बॅलन्सशीटमध्ये तुम्हाला असेटला दाखवायचं आहे आणि जेवढा काय त्याचं कॅपिटल रिझर्व असेल तेवढं तुम्हाला लायबिलिटी साईडला दाखवायचं आहे. तेव्हाच तुमचं बॅलन्स शीट जे आहे तुमचं दोन्ही साईडची लायबिलिटीज आणि असेट साईडची बेरीज जुडेल, अदरवाईज जुडणार नाही. त्यामुळे इथे बघतो आपण की गुडविल आणि त्याचं कॅपिटल रिझर्व लक्षात घेणे फार गरजेचे आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर बघतो आपण की आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलं होतं की क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आणि विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला रोजगीर्द नोंदी, तर यामध्ये आपण काल डिस्कस केलं की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण कुठल्या कुठल्या एंट्रीज करतो ते उदाहरणावरून आपण उदाहरणामध्ये जे काय ट्रान्झॅक्शन दिलं होतं आपल्याला त्या ट्रान्झॅक्शनच्या आधारे काय केलं आपण की विक्रेता कंपनी जी राम कंपनी लिमिटेड होती त्या कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण काय केलं रोजगीर्द नोंदी लिहिल्या, आहे की नाही. आणि हे लिहित असताना बघतो आपण की तुमचं युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंड दोन्ही तुमचं दोघांचं सिलेबस तुमचं सेम आहे, आहे की नाही. फक्त यामध्ये फक्त एवढंच समजायचं तुम्हाला की तिथे अमलगमेशन म्हणजे ते क्रेता कंपनी जी असते ते क्रेता कंपनी आणि समिश्रणामध्ये जे अब्जर्वरमध्ये तुमचं बघतो क्रेता कंपनी, फक्त याच्यामध्ये जो फरक आहे बाकी तुमचं व्यवहार त्याचं खरेदी विक्रीचा व्यवहार असेल क्रेता विक्रेतामध्ये दोघांचे व्यवहार दोन्ही युनिटमध्ये सारखे आहे की नाही. फक्त क्रेता कंपनी फक्त समजून घ्यायचं तुम्हाला. तर मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की दोन्ही युनिटचं तुम्हाला काय फरक आहे सांगत असतो, परत एकदा परत की तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे. कारण की आपल्याला अमलगमेशन आणि ॲब्झॉर्प्शन या दोन्ही युनिटवरती आपल्याला चांगले मार्क्स घ्यायचे आहेत आणि काय त्याकरिता तुम्हाला कसं एकाचा अभ्यास केला तर तुमचा दोघांचा अभ्यास होणार, त्या दृष्टिकोनातून तुम्हाला एखादा युनिट तुमचा परफेक्ट व्हायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचं दोघांचंही तुम्हाला आपण दोन्ही युनिट तुमचं त्याचं तयारी होईल. तर बघतो आपण की अमलगमेशनमध्ये बघतो आपण की जे क्रेता कंपनी असते ही क्रेता कंपनी ही आधीपासून अस्तित्वात नसते, तर बघतो आपण की अमलगमेशनमध्ये क्रेता कंपनी हे नव्याने आपण निर्माण करत असतो, आहे का नाही. त्यामुळे बघतो आपण की अमलगमेशनमध्ये जे आपण क्रेता कंपनी असते त्या क्रेता कंपनीचं असं कुठलंच असेट्स किंवा लायबिलिटीज नसतो, कारण की ती आपण क्रेता जी कंपनी आहे ती आपण नव्याने काय केली असती स्थापन केलेली असते. त्यामुळे जेव्हा आपण बॅलन्स शीट तयार करू आपण अमलगमेशनमध्ये त्यावेळेस क्रेता कंपनीचं बॅलन्स शीटमध्ये असं कुठलंच असेट नसणार आणि त्याचं लायबिलिटीज नसणार, कारण की ती कंपनी आपण नव्याने स्थापन केलेली आहे त्यामुळे त्या कंपनीचं आधीचं जे काय असेट्स असेल किंवा आधीचं जे काय लायबिलिटीज असेल ते नसणार, कारण की ते नवीन स्थापन केल्यामुळे नव्याने जे काय ते खरेदी करत असेल असेट्स आणि लायबिलिटीज तेवढंच आपण लायबिलिटीज आणि असेट्स त्याच्या बॅलन्स शीटमध्ये आपण दाखवूया, ठीक आहे. आणि दुसरं बघतो आपण की ऑब्जर्वेशनमध्ये बघतो आपण की जे काय क्रेता कंपनी आहे ती क्रेता कंपनी काय असते आधीपासून अस्तित्वात असते, याचा अर्थ बघतो आपण की ती आपण नव्याने स्थापन केलेली नसते, तर ती क्रेता कंपनी जी असते जी आधीपासून अस्तित्वात असते. आणि यामध्ये बघतो आपण क्रेता कंपनी कोण असते ऑब्जर्वेशनमध्ये की जी स्ट्रॉंग कंपनी असेल तीच, म्हणजे ज्याचं बघतो आपण की ज्या कंपनीचं व्यवसाय जे आहे ते फायदे म्हणजे त्याला नेहमी प्रॉफिट होतो, आहे की नाही, त्याचं आर्थिक कंडिशन चांगली आहे अशीच जी कंपनी असते तीच कंपनी क्रेता कंपनी असते, तीच कंपनी काय करते
जीवी कंपनीचं जर असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी करत असते. त्यामुळे बघतो आपण की ॲब्झॉर्प्शनमध्ये जी क्रेता कंपनी असते त्या क्रेता कंपनीचं कंपनी जी असते आधीपासून अस्तित्वात असते, म्हणजे ती जुनी कंपनी असते. त्यामुळे बघतो आपण की जुनी कंपनी असल्यामुळे त्या क्रेता कंपनीचं काय असते, त्याचं असेट्स असते आणि त्याचं लायबिलिटीज असते. ठीक आहे. आणि त्यानंतर परत बघतो आपण की जर परत क्रेता कंपनी जर काही असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी करत असेल तर त्याच्याजवळ असणारं जे आधीचं जे असेट असेल आणि जे लायबिलिटी असेल त्यामध्ये तो काय करेल, प्लस करेल, ॲड करेल. आणि तेवढं आपल्या बॅलन्स शीट जेव्हा आपण तो तयार करेल क्रेता कंपनी, त्यावेळेस त्याचं आधीचं बॅलन्स शीट म्हणजेच त्याच्या असेट्स आणि लायबिलिटीज आपण लक्षात घेऊ. आणि त्यानंतर परत त्याने नव्याने जे काही असेट त्यांनी खरेदी केलं आणि जे काय लायबिलिटीज त्यांनी स्वीकारलं असेल किंवा खरेदी केलं असेल तेवढं असेट्स आणि लायबिलिटीज आपण त्याच्या बॅलन्स शीटमध्ये परत ॲड करून दाखवू. ह्या दोघांमधला फरक. परत बघतो आपण की अमलगमेशन आणि ॲब्झॉर्प्शनमध्ये बघतो आपण की क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये जे काय रोजकीर्द नोंदी असतात ते दोघांमध्ये सारखे आहेत. जसं आपण काल जे 11 इंटरेस्ट बघितला तसंच तुम्हाला अमलगमिशनमध्ये सुद्धा तुम्हाला जर अमलगमिशनमध्ये सुद्धा तुम्हाला तसेच तुम्हाला 11 एंट्र्या करावं लागतात. आणि क्रेता कंपनीच्या पुस्तकात सुद्धा बघतो आपण की जसं आपण ॲब्झॉर्प्शनमध्ये बघतो आपण की क्रेता कंपनीच्या पुस्तकात आपण 2 एंट्र्या करत असतो. मिनिमम जे आपण बघतो आपण की असेट्स खरेदी केल्याबद्दल आणि लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दलची, म्हणजे व्यवसाय खरेदी केल्याबद्दलची, आणि दुसरं जे असते पीसी दिल्याबद्दलची, तर असं आपण 2 एंट्र्या करत असतो. तर तसंच बघतो आपण की अमलगमेशनमध्ये सुद्धा आणि ॲब्झॉर्प्शनमध्ये सुद्धा क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये 2 एंट्र्या होत असतात. परंतु लक्षात घ्यायचं की अमलगमेशनमध्ये बघतो की बऱ्याचदा कसं की क्रेता जी कंपनी असते ती काय करते, 2 किंवा 2 जास्त कंपन्याकडून तो असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी करते. तर होऊ शकतो की एकाकडून खरेदी करत असताना त्याला गुडविल प्राप्त होत असेल आणि दुसऱ्याकडून त्याला खरेदी करत असताना त्याला कॅपिटल रिझर्व. आपण असे उदाहरण बघितलं आहे की जेव्हा आपण बघतो की जेव्हा दोन्ही कंपन्याचं दोन विक्रेता कंपनी असतात, दोन्ही विक्रेता कंपनीकडून काय करतो, तो असेट्स आणि लायबिलिटीज तो खरेदी करतो. आणि अशा वेळेस बघतो आपण की क्रेता कंपनीला एका कंपनीकडून त्याला गुडविल प्राप्त होते. जसं आपण बघतो ना ॲब्झॉर्प्शनमध्ये गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व निघतो तसं, तर अमलगमिशनमध्ये काय असते की तो 2 कंपनी किंवा 2 कंपनीपेक्षा जास्त कंपनी एकत्र येतात आणि एक नवीन कंपनी स्थापन करतात. नवीन कंपनी म्हणजे तुमची क्रेता कंपनी असेल. त्यामुळे बघतो आपण की क्रेता कंपनी कसं की 2 किंवा 2 जास्त कंपन्याकडून त्याचा व्यवसाय खरेदी करतो. अशा वेळेस बघतो आपण की त्या दोन्ही विक्रेता कंपन्यासोबत जे काय करार झाला असेल त्यानुसार तो त्याला पीसी देईल. आणि पीसी दिल्यानंतर बघतो आपण की त्याला गुडविल प्राप्त झालं की कॅपिटल रिझर्व. तर अशा वेळेस बघतो आपण की एखाद्या म्हणजे पहिल्या विक्रेता कंपनीकडून त्याला गुडविल प्राप्त होऊ शकतो तर दुसऱ्याकडून त्याला कॅपिटल रिझर्व. तर अशा वेळेस काय करतो की क्रेता कंपनी मग की रिटर्न ऑफ करतो, ऐक नाही. तर ते आपण ते आजचे आपले जो बघतो आपण की क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला 2 एंट्र्याज करायचे आहेत ते बघून घेऊ आणि त्यानंतर परत डिस्कस करूया आपण की गुडविल आणि कॅपिटल रिझर्व असेल तर अशा वेळेस क्रेता कंपनी त्याचं रिटर्न ऑफ कसं करेल, त्याचा अर्थ काय नेमकं. ठीक आहे. तर आज बघूया आपण जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ बलराम कंपनी लिमिटेड. बलराम तुमचं कोण होतं, क्रेता कंपनी होतं. त्यामुळे जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ कोण आहे, क्रेता कंपनी, बलराम अँड कंपनी. त्यामुळे आपण बलराम कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण रोजकीर्द नोंदी करूया. ठीक आहे. मग परत आपल्याला रोजकीर्द नोंदी म्हटलं तर त्याचं मग परत तुम्हाला प्रोफॉर्मा माहीत असायला पाहिजे. आपण फायनल आहोत त्यामुळे आपल्याला बॅलन्स शीट कुठले जनरल अकाउंट्स म्हटलं तर त्याचं आपल्याला प्रोफॉर्मा माहिती आहे. ठीक आहे ना. नाव देऊया पर्टिक्युलर्स डेबिट अमाउंट क्रेडिट अमाउंट. ठीक आहे. तर बघतो आपण की क्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये रोजकीर्द नोंदी करत असताना बघतो आपण की कुठली करत असतो, की पहिली जी एंट्री करत असतो तो कुठली, तर विक्रेता कंपनीकडून त्यांनी व्यवसाय खरेदी केल्याबद्दल. व्यवसाय खरेदी करणे म्हणजे लक्षात घेऊन घ्यायचं की व्यवसाय खरेदी म्हणजे त्याच्या 2 आल्या, असेट्स आणि लायबिलिटीज. कारण की बऱ्याचदा बघतो आपण की क्रेता कंपनी फक्त तो असेट्स खरेदी करतो, ऐका नाही, त्याचा अर्थ झाला की पूर्ण बिझनेस त्यांनी खरेदी केलं नाही. जेव्हा तुम्हाला उल्लेख दिला असेल की
परचेस बिझनेस वगैरे असं बिझनेस खरेदी केलं तर याचा अर्थ असतो की क्रेता कंपनीने त्या कंपनीचं असेट्स खरेदी केलं आहे आणि लायबिलिटीसुद्धा खरेदी केलेला आहे. कारण की असं क्रेता कंपनीला बंधनकारक नसतो की सर्व असे बिझनेसेस पूर्ण खरेदी केला पाहिजे असं नाही, तर क्रेता कंपनीला जेवढं आवश्यक असेल असेट्स तेवढंच तो असेट्स खरेदी करेल आणि जेवढं त्याला आवश्यक आणि करारानुसार बघतो आपण की जर लायबिलिटीज तो स्वीकारू शकतो. ठीक आहे, तर त्यामुळे इथे ट्रान्झॅक्शनमध्ये बघतो आपण कुठल्या प्रॉब्लेममध्ये की क्रेता कंपनी नेमकं कुठली असेट त्यांनी खरेदी केलं किंवा कुठली लायबिलिटीज त्यांनी स्वीकारलेला आहे किंवा बिझनेस खरेदी केला आहे आणि ती कुठल्या व्हॅल्यूनं खरेदी केलेला आहे. ॲट बुक व्हॅल्यूनुसार खरेदी केलं की ॲग्रीड व्हॅल्यूनुसार, आहे का ना, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा आपण कन्फ्युजन होतो की जेव्हा आपण विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये जेव्हा रोजकिर्द नोंदी लिहित असतो तर त्यावेळेस असेटची व्हॅल्यू आपण कुठली दाखवतो, आहे की नाही. तर बघतो आपण की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण असेटची व्हॅल्यू दाखवत असताना ॲट बुक व्हॅल्यूनुसार दाखवायचं आणि जेव्हा आपण परचेस कन्सिडरेशन जेव्हा आपण काढत असतो असेट टेकन ओव्हर आणि लायबिलिटीज टेकन ओव्हरमध्ये, तर असेट टेकन ओव्हरचा अर्थ काय होतो की घेतलेली संपत्ती, आहे की नाही, आणि लायबिलिटीज टेकन ओव्हर स्वीकारलेली देयता किंवा घेतलेली संपत्ती असेल. तर याचा अर्थ काय की क्रेता कंपनी ज्या किमतीला त्यांनी खरेदी केली असेल तीच किंमत तुम्हाला त्या असेटमध्ये दाखवायचं आहे. जर ॲग्रीड व्हॅल्यू नसेल तुम्हाला ॲट बुक व्हॅल्यूनुसार दिला असेल तर आपण बॅलन्स शीटमध्ये जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू दाखवू. अदरवाईज जर त्याची ॲग्रीड व्हॅल्यू असेल असेट तो कमीने किंवा जास्तीने खरेदी करू शकतो, आहे की नाही. ज्या किमतीला त्याने खरेदी केलं असेल तीच किंमत आपण कुठे कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन तयार करत असताना काढत असताना असेट टेकन ओव्हरमध्ये ती किंमत दाखवायची आणि लायबिलिटीज टेकन ओव्हरमध्ये. आणि परत जेव्हा आपण क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये जेव्हा रोजकिर्द नोंदी दाखवू त्यावेळेस क्रेता कंपनीने ज्या किमतीला ती असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी केलं असेल तीच किंमत तिथे दाखवायचं. बॅलन्स शीटमध्ये असणारं जे काय त्याचं बुक व्हॅल्यू असेल ते दाखवायचं नाही. मग त्याने बुक व्हॅल्यूनुसार खरेदी केलं असेल तर आपण बॅलन्स शीटमधली व्हॅल्यू आपण दाखवू, परंतु जर ॲग्रीड व्हॅल्यू असेल त्याचं तर अशा वेळेस आपल्याला ज्या किमतीला त्याने खरेदी केलं तीच किंमत तुम्हाला दाखवायचं आहे. ठीक आहे, तर बघूया आपण की बलराम कंपनी लिमिटेड याच्या पुस्तकामध्ये जो आपला प्रॉब्लेम नंबर 7 होतं त्यानुसार कुठले एंट्री असतील ते. तर बघतो आपण की क्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये पहिली जी एंट्री करत असतो की व्यवसाय खरेदी केल्याबद्दलचं, ठीक आहे ना. मग बघतो आपण की ते बलराम कंपनीने व्यवसाय खरेदी केलं का की फक्त असेट खरेदी केलं, तर इथे बघतो की बलराम कंपनी लिमिटेडने असेट खरेदी केलं आणि लायब्ररी सुद्धा खरेदी केलेलं आहे. त्यामुळे बघूया की पहिली जी एंट्री आहे की असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दलची. मग बघतो आपण इथे की बलराम कंपनी लिमिटेडने राम कंपनी लिमिटेडकडून विक्रेता कंपनीकडून कुठली कुठली असेट त्यांनी खरेदी केलेली आहे ते काय करतो आपण डेबिट करतो. ठीक आहे, मग लिहूया असेट्स काय काय दिलं आपल्याला, बिल्डिंग अकाउंट, बिल्डिंग अकाउंट डेबिट, बिल्डिंगची व्हॅल्यू आहे त्याने खरेदी केला आहे कितीला 3,13,000 डेबिटला लिहू 3,13,000. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी प्लांट खरेदी केलेला आहे, प्लांट खरेदी केला त्यांनी ॲट बुक व्हॅल्यूनुसार 64,000, त्यामुळे प्लांट अकाउंट डेबिट अमाऊंट आहे त्याचं 64,000. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट असेट जे आहे खरेदी केलं त्यांनी फर्निचर अकाउंट आणि फर्निचर त्यांनी खरेदी केलं आहे 17,000. फर्निचर अकाउंट डेबिट किती आहे व्हॅल्यू त्याची, खरेदी किती केलं त्यांनी 17,000. त्यानंतर नेक्स्ट असेट त्यांनी खरेदी केलं आहे स्टॉक, स्टॉकची व्हॅल्यू आहे 39,000. स्टॉक अकाउंट डेबिट 93,000. त्यानंतर नेक्स्ट असेट त्यांनी खरेदी केलेला आहे डेप्टर्स, डेप्टर्स आहे त्याचं 2,20,000. डेप्टर्स अकाउंट डेबिट 2,20,000. ठीक आहे, त्यानंतर बघतो आपण की इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे, इन्व्हेस्टमेंट आहे त्याचं 2,93,000, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 2,93,000. त्यानंतर कॅश
42,000 कैश अकाउंट डेबिट 42,000. हे सर्व असेट खरेदी केल्यानंतर बघतो आपण की नोंद केल्यानंतर की बघतो की क्रेता कंपनीला गुडविल प्राप्त होतो की कॅपिटल रिझर्व आहे की नाही. जर गुडविल जर असेल तर अशा वेळेस आपण गुडविल काय करतो, डेबिट करतो, ठीक आहे. आणि जर कॅपिटल रिझर्व असेल तर अशा वेळेस आपण ते क्रेडिट करतो, त्यामुळे आपण टू क्रेडिटला दाखवतो आपण कॅपिटल अकाउंट. परंतु बघतो आपण की या उदाहरणामध्ये आपल्याला काय प्राप्त होतं, गुडविल प्राप्त होतं, त्यामुळे आपण गुडविल काय करू, डेबिट करू. त्यामुळे गुडविल अकाउंट डेबिट. आणि बघतो आपण त्याचं जे गुडविल मिळालेलं होतं आपल्याला ते होतं किती होतं गुडविल 12,69,000. 12,69,000 गुडविल होतं. एवढं असेट्स, ऑल असेट्स, जेवढ्या त्याने खरेदी केलं तेवढं असेट्स आणि गुडविल असेल तर गुडविल काय करतो आपण, डेबिट करतो. आणि त्यानंतर टू लायबिलिटीज, मग त्यांनी कुठली कुठली लायबिलिटी त्यांनी खरेदी केलेली आहे तर बघतो आपण की लायबिलिटीजमध्ये दिसतो आपल्याला टू क्रेडिटर्स अकाउंट. मग क्रेडिटर्स किती दिलेले आपल्याला 1,53,000. 1,00,000 क्रेडिटला लिहू आपण 1,53,000. आणि त्यानंतर बघतो आपण की कुठली कुठली त्यांनी लायबिलिटीज त्यांनी खरेदी केलेलं आहे, स्वीकारलेली आहे. तर इथे बघतो आपण की फक्त क्रेडिटर्स जे आहेत तर क्रेडिटर्स त्यांनी काय स्वीकारलेलं आहे, त्यामुळे आपण टू क्रेडिटर्स अकाउंट्स क्रेडिट केलं 1,53,000. आणि त्यानंतर टू लिक्विडेटर ऑफ राम कंपनी लिमिटेड टू लिक्विडेटर ऑफ राम अँड कंपनी लिमिटेड. आणि ही जी अमाऊंट आपण दाखवतो कुठल्या नावाने दाखवतो आपण, कुठल्या अमाऊंटने दाखवते, पीसीच्या अमाऊंटने. मग त्या म्हणतो बघ त्यानंतर त्यामुळे बघतो आपण की त्या बलराम कंपनी लिमिटेडचं पीसी किती होतं, तर पीसी होतं 21,58,000. 21,58,000, ठीक आहे. आणि जर इथे जर आरडी आज आपलं काय गुडविल होतं, जर गुडविल न प्राप्त होतं आपल्याला जर कॅपिटल रिझर्व मिळालं असतं तर आपण काय केलं असतं इथे टू कॅपिटल रिझर्व, जेवढं काय कॅपिटल रिझर्व असतं आपण ते दाखवलं असतं. परंतु बघतो आपण की एका विक्रेताकडून जेव्हा तू असेट्स अँड लायबिलिटीज खरेदी करतो त्यावेळेस दोन्ही प्राप्त त्याला एट ए टाइम होणार नाही, तर एकतर त्याला गुडविल मिळेल अदरवाईज त्याला कॅपिटल रिझर्व. तर इथे बघतो आपण की कॅपिटल गुडविल होतं त्यामुळे आपण ते डेबिट केलं. त्यानंतर याची जर बेरीज केली आपण क्रेडिट साईडची आणि डेबिट साईडची तर सारखी येईलच, ठीक आहे. आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेन करायचं की ही आपण जी एंट्री केली आहे ती कशाबद्दलची आहे, तर बघतो आपण की राम कंपनी लिमिटेडकडून त्यांनी असेट्स अँड लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दलची. त्यामुळे बीइंग असेट्स अँड लायबिलिटीज बीइंग assets and liabilities taken over from Ram Company Limited, taken over from Ram and Company, Ram and Company कडून असेट खरेदी केल्याबद्दलची आपण एंट्री केली. ही असेल विक्रेता क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये पहिली एंट्री व्यवसाय खरेदी केल्याबद्दल, ठीक आहे. त्यानंतर बघतो आपण की त्याची दुसरी एंट्री, दुसरी एंट्री कुठली असते की क्रेता कंपनी काय करतो की विक्रेता कंपनीला तो पीसी देतो, ठीक आहे. मग तो पीसी दिल्याबद्दलची तो एंट्री आपल्या बुक्समध्ये करेल. त्यानंतर बघूया आपण सेकंड एंट्री कुठली आहे ती, ठीक आहे. त्यामुळे बघतो आपण की प्रॉब्लेम आपण नवीन घेतला तर त्यामध्ये पूर्ण प्रॉब्लेम चेंजेस नसतो, त्याच्यामध्ये फक्त 80% जवळपास या 10% तुमचं त्यामध्ये डिफरन्स असतो. तुमचं 20% किंवा 10% डिफरन्स असतो. 80% तुमचा प्रॉब्लेम जसं तसं असतो,
वाटत असेल आपल्याला की सरांनी मागे सांगितलं परत इंटरेस्ट तेच आहेत परत आता तेच आहेत, कारण की बघतो आपण की नवीन जो आपण जो प्रॉब्लेम घेत असतो त्या नवीन प्रॉब्लेममध्ये फक्त बदल जे असते तुमचं 20 या 10% असतो, बाकी 80% तुमचं जे तुम्ही सुरुवातीला जे काही तुम्ही प्रॉब्लेम शिकत असतात तोच तुमचं 80% असतो. त्यामुळे जेव्हा आपण नवीन प्रॉब्लेम शिकत असतो त्यामध्ये फक्त नवीन काय आहे हे लक्षात घेतलं तरी सफिशियंट आहे, ठीक आहे. त्यानंतर सेकंड जी एंट्री आहे पीसी दिल्याबद्दल किंवा पेमेंट केल्याबद्दल, मग त्याबद्दलची एंट्री जी बघतो आपण. लिक्विडेटर ऑफ राम कंपनी लिमिटेड अकाउंट, लिक्विडेटर ऑफ राम अँड कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू, मग बघतो आपण की क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीला जे पीसी जे दिलेलं आहे ते कुठल्या कुठल्या स्वरूपात दिलं त्या स्वरूपात आपण त्याची अमाऊंट लिहून घेऊया, ठीक आहे. मग बघतो आपण की त्यांनी पीसी जे टोटल 21,58,000 त्यांनी पीसी दिलेला आहे, परचेस कन्सेशन दिलेला आहे, मग ते 21,58,000 त्यांनी कुठल्या कुठल्या स्वरूपात दिलेला आहे ऐक नाही, त्यानुसार आपण त्याची खातावणी करून घेऊ. मग टू शेअर कॅपिटल अकाउंट, टू शेअर कॅपिटल अकाउंट, मग शेअर कॅपिटल अकाउंट किती आहे क्रेडिटला करूया, किती आहे ते 14,25,000, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी डेबेंचर्स पे केलं होतं त्यांनी 2.6% डेबेंचर्स अकाउंट, 2.6% डेबेंचर्स अकाउंट, डेबेंचर्स किती 2,52,000 आणि 2 कॅश सुद्धा त्यांनी पे केलेलं होतं, ते कॅश आहे 4,81,000. त्यामुळे आपण 2 बँक अकाउंटचे नाव दाखवूया, 4,81,000. असं बघतो आपण की शेअर्स त्यांनी 14,25,000, डेबेंचर्स 2,52,000 अँड कॅश त्यांनी दिलं होतं 4,81,000, असं टोटल किती 21,58,000 एवढी अमाऊंट त्यांनी पी सी म्हणून क्रेता कंपनीने त्यांनी दिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर बघतो आपण की जर लिक्विडेशन एक्सपेन्सेस कुणी केलं ऐक नाही, जर क्रेता कंपनी स्वतः जर करत असेल तर अशा वेळेस आपण तिसरी एंट्री केली असती क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये की लिक्विडेशन एक्सपेन्सेस केल्याबद्दलची, परंतु बघतो आपण इथे जे काय आपल्याला लिक्विडेशन दिलं होतं ते लिक्विडेशन कसं होतं की क्रेता कंपनी स्वतः न करता तो सहन करता आणि तो काय करता फक्त त्याचं जे लिक्विडेशन एक्सपेन्सची अमाऊंट जी आहे ती कुठे आहे पी सीमध्ये इन्क्लूड आहे, त्यामुळे आपण बघतो की त्याची एंट्री आपण कुठे करतो विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये, त्यामुळे क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेस होणार नाही. तर अशा पद्धतीने बघतो आपण की क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रुचकीर्द नोंदी, तर पहिली जी आपण नोंद केली आहे व्यवसाय खरेदी केल्याबद्दलची, कुठली म्हणजे असेट कुठलं त्याने खरेदी केलं आणि लायबिलिटीज कुठलं खरेदी केलं त्याबद्दलची एंट्री केली, आणि त्यानंतर दुसरी जी एंट्री केली आपण त्याला पी सी किंवा पेमेंट दिल्याबद्दलची एंट्री, पेमेंट केलं म्हणजे काय त्याला क्रय प्रतिफल त्याने दिलेला आहे, ठीक आहे. तर इथे आपलं बघतो आपण की जो आपल्याला प्रॉब्लेम नंबर 7 दिलं होतं तो आज आपल्या इथे कम्प्लीट झालेला आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं होतं की जर कॅपिटल रिझर्व आणि गुडविल आहे की नाही, ते एक आपण एक विचार करूया की गुडविल जर असेल त्याला जर मिळत असेल तर गुडविल त्याच्याकरिता काय हे लक्षात घ्या. गुडविल आणि कॅपिटल रिझर्व आहे ना, बघतो आपण की जर नेट असेटपेक्षा जर त्याचं पी सी जास्त असेल तशा वेळेस आपल्याला गुडविल प्राप्त होतो, या उलट जर नेट असेटपेक्षा त्याचा पी सी जर कमी असेल तर त्याला कॅपिटल रिझर्व, ठीक आहे ना.
जर जसं आपण अमलगमेशन जर आपण विचार केला तर क्रेता कंपनी काय करतो की दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपन्याकडून तो व्यवसाय खरेदी करतो. अशा वेळेस बघतो आपण की एका कंपनीकडून एका विक्रेता कंपनीकडून त्याला गुडविल प्राप्त होते आणि दुसऱ्या त्याकडून त्याला कॅपिटल रिझर्व असं आहे का नाही. तर अशा वेळेस बघतो आपण की क्रेता कंपनीला गुडविल प्राप्त होत असेल तर गुडविल त्याच्या दृष्टीकोनातून काय आहे आणि की कॅपिटल रिझर्व निघत असेल तर अशा वेळेस क्रेता कंपनीच्या दृष्टिकोनातून काय आहे हे लक्षात घेणे फार गरजेचं आहे. आपण सोपे भाषेत म्हणू शकतो त्याला गुडविल म्हणजे काय काय म्हटलं आपण की नेट असेटपेक्षा तर तो जास्तीचे अमाऊंट पे करत असेल तर गुडविल प्राप्त होते. याचा अर्थ काय की जो काय तो खरेदी करतो त्याची ॲक्च्युअल किंमत किती आहे नेट असेट एवढी आहे परंतु त्या किमतीला तो खरेदी करायला पाहिजे परंतु त्या किमतीला तो खरेदी करत नाही त्यापेक्षा जास्त अमाऊंट तो पे करत आहे की नाही. जसं आपण दुकानात गेलो आपण दुकानात 100 रुपयाची वस्तू एक आहे की त्याची बघतो आपण की किंमत किती आहे 100 रुपये पण आपण 100 रुपयाला खरेदी करतो तर 110 रुपयाला खरेदी केलो आपण काय झालं याच्यामध्ये आपल्याला फायदा हॅलो आवाज येतो का माझा येतो ना आवाज हां तर आपण आपल्याला काय आज कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा की आपल्याला गुडविल आणि कॅपिटल रिझर्व ठीक आहे ना. तर बघतो आपण की अमलगमेशनमध्ये आणि ऍब्झॉर्प्शनमध्ये आपल्याला गुडविल आणि कॅपिटल रिझर्व मिळत असतो. अशा वेळेस गुडविल म्हणजे काय नेमकं आणि कॅपिटल रिझर्व म्हणजे काय आहे की नाही. गुडविल म्हणजे आपण म्हटलं की नेट असेटपेक्षा जर त्यांनी पीसी जास्त अमाऊंट पीसी जास्त जर पे असेल पे करत असेल किंवा पीसीची अमाऊंट जास्त असेल मोठी असेल अशा वेळेस आपल्याला गुडविल प्राप्त होते. त्यासाठी एक म्हणजे सोपं उदाहरण घेतलं आपण जर आपण दुकानामध्ये गेलं आणि ती 100 रुपयाची वस्तू आहे की नाही ते आपण 100 रुपयाला खरेदी न करता आपण ते 110 रुपयाला खरेदी केलो असं झालं ना 100 रुपये म्हणजे नेट असेट झालं तुमचं आणि तुम्ही 110 रुपयाला खरेदी करता म्हणजे तुमची पीसी झाली ते आहे की नाही. इथे काय दिसतं आपल्याला या व्यवहारामध्ये 10 रुपये जे दिसतो आपल्याला 10 रुपये आपल्याला फायदा झाला की तोटा झाला बोला ना एक जण बोला कोणी. या व्यवहारामध्ये बघतो आपण की 10 रुपये जो आपल्याला फरक दिसतो आपला आहे की नाही ते 10 रुपये आपल्याला आपला फायदा झाला की तोटा झाला की गुडविल आणि कॅपिटल रिझर्व. गुडविल म्हणजे काय की ऍक्च्युली त्या क्रेत्याला काय होतो तोटा होतो कारण की तो त्या नेट असेटपेक्षा तो जास्त अमाऊंट पे करतो म्हणजे तेवढा त्याला काय झाला तोटा झालेला आहे आणि जर त्याला कॅपिटल रिझर्व प्राप्त होत असेल तर त्याला एक प्रकारचा फायदा झालेला आहे की नाही. कारण बघतो आपण की ज्याची जी किंमत आहे त्या किमतीपेक्षा तो कमी किंमत तो काय करताय पे करताय याचा अर्थ काय झाला की ज्याची ऍक्च्युअल जी किंमत आहे त्या किमतीला तो खरेदी न करता त्यापेक्षा तो कमी अमाऊंट तो पे करताय याचा अर्थ त्याला फायदा झाला. म्हणजे आपण म्हणू शकतो आपण की कॅपिटल रिझर्व म्हणजे तुमचं काय एक प्रकारे प्रॉफिट आहे आणि हा तुमचं लॉस आहे व्यवहारामध्ये. आपण ते कन्सेप्ट क्लिअर करून घेता त्यामुळे बघतो आपण की अमलगमेशनमध्ये काय असते बऱ्याचदा एका कंपनीकडून तुम्हाला गुडविल प्राप्त होत असेल आणि एका कंपनीकडून तुम्हाला कॅपिटल रिझर्व प्राप्त होत असेल तर अशा वेळेस काय करतो आपण की जसं सपोज आपण घेतलं की गुडविल तुमचं इथे 20,000 प्राप्त होत आहे एका विक्रेता कंपनीकडून. हा एक विक्रेता कंपनी आहे आणि हा बी कंपनी विकत आहे आणि सी म्हणजे तुम्ही क्रेता कंपनी ठीक आहे. आणि बघतो की ते प्रॉफिट त्याला किती झालं म्हणजे एका कंपनीकडून त्याला कॅपिटल रिझर्व घेत आहे 15,000 आणि एका कंपनीकडून दिसतो गुडविल किती 20,000. तर अशा वेळेस काय करेल क्रेता कंपनी आपल्या बुक्समध्ये एक एंट्री करेल परत काय की जेवढा काय त्याचा प्रॉफिट झाला त्याला किती 15,000 प्रॉफिट झालेला आहे आणि तेवढा त्याला लॉस झालेला आहे. त्यामुळे बघतो आपण की जेवढा काय त्याचा गुडविल जे होतं टोटल बघतो की 20,000 गुडविल त्याचं होतं परंतु टोटल 15,000 कॅपिटल रिझर्व किती त्याचा कमी आहे त्यामुळे काय करेल टोटल 15,000 काय करेल तो 15,000 अमाऊंट जेवढं 15,000 अमाऊंट आहे तेवढं काय करेल तो गुडविल आपलं अपलिखित करतो रिटर्न ऑफ करेल. त्यामुळे तुमचं गुडविल किती शिल्लक उरेल फक्त आता अपलिखित केल्यामुळे 5,000 त्यामुळे तो त्याची एंट्री करेल की आपल्या बुक्समध्ये की 15,000 गुडविल तर काय करता तो रिटर्न ऑफ करताय त्यामुळे त्याची एंट्री तो करेल. कारण त्यामुळे काय झालं की तुमचं जे काय कॅपिटल रिझर्व होतं 15,000 रुपये तेवढा तुम्हाजवळ होतं तेवढा काय करेल तुम्ही गुडविल 15,000 रुपयाचं तुम्ही रिटर्न ऑफ करता त्यामुळे तुमचं रिझर्व कॅपिटल रिझर्व तुमचं नील होणार आणि तेवढ्याने तुमचं गुडविल कमी होईल 15,000 आणि शिल्लक किती राहील तुमचं 5,000 आणि हे 5,000 रुपये तुम्ही शेवटी बॅलन्स शीटला दाखवाल ठीक आहे. हाच उदाहरण आपण उलटा जर केलं जर
गुडविल जो है तुमचं, गुडविल तुमचं 15,000 आहे आणि कॅपिटल रिझर्व तुमचं 20,000 आहे. म्हणजे इथे काय दिसतं, एका व्यवहारामध्ये आपल्याला बघतो की एकाकडून खरेदी करताना आपल्याला 15,000 लॉस झालेला आहे आणि दुसऱ्याकडून आपल्याला काय दिसतंय 20,000 फायदा झालेला आहे. अशा वेळेस सुद्धा काय करेल की क्रेता कंपनी आपल्या बुक्समध्ये दोन इंटर झाल्यानंतर तो काय रिटर्न अप करत आहे गुडविल. तर इथे बघतो आपण की कॅपिटल रिझर्वची अमाऊंट जास्त आहे आणि गुडविल कमी आहे. याचा अर्थ काय की टोटल गुडविल काय करू शकतो, तो रिटर्न अप करू शकतो. त्यामुळे काय करेल की टोटल जे जेवढं 15,000 जी आहे या 20,000 मधून तो मायनस करेल गुडविलची अमाऊंट. त्यामुळे काय झालं की जेवढा काय त्याचं गुडविल होतं 15,000 रुपयाचं तेवढा गुडविल काय केलं त्याने रिटर्न ऑफ केलं, आहे का ना, अपलकित केलं. त्यामुळे गुडविल तुमचं आता काय झालं, नील झालं. मग 15,000 आपण मायनस केल्यानंतर उरतात त्याच्यावर 5,000 रुपये. आणि हे 5,000 रुपये काय कुठे कसले आहेत, कॅपिटल रिझर्वचे. त्यामुळे तुमचं परत शिल्लक किती राहील कॅपिटल रिझर्व, 5,000 रुपये. आणि हे 5,000 रुपये काय करेल तो आपल्या बॅलन्स शीटला तो परत जेव्हा बॅलन्स शीट तयार करेल तेव्हा लायबिलिटी साईडला तो दाखवेल. ठीक आहे. त्यामुळे गुडविल आणि कॅपिटल रिझर्व हे बघतो आपण की ॲब्झॉर्प्शनमध्ये तुम्हाला असं उद्भवत नाही, कारण की क्रेता कंपनी एकच असतो, सॉरी विक्रेता कंपनी एकच असतो. जेव्हा दोन विक्रेता कंपनी असतात आणि क्रेता कंपनी एक असतो, क्रेता कंपनी बघतो आपण की एकच असतो आणि विक्रेता कंपनी बघतो दोन एक किंवा एकापेक्षा जास्त असतील, तर अशा वेळेस बघतो की एका विक्रेता कंपनीकडून खरेदी केल्यामुळे त्याला एक गुडविल प्राप्त होऊ शकतो आणि दुसऱ्याकडून त्याला कॅपिटल रिझर्व. तर अशा वेळेस आपण बघतो की क्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये काय करेल, जेवढ्या काय त्याचं गुडविल जे असेल तेवढं गुडविल तो काय करेल रिटर्न ऑफ करेल. तसंच एक्सपेन्सेससुद्धा बघतो आपण की ज्याने जर लिक्विडेशन एक्सपेन्सेस तो करत असेल स्वतः, तर तेवढा काय झाला तर एक्स्ट्रा झाला त्याचं, आहे का नाही, कारण की बघतो त्याची किंमत जी होती त्या किमतीपेक्षा तो परत अदा तो खर्च करून राहिलेला आहे लिक्विडेशन एक्सपेन्सचं, तेवढा त्याचं त्या खरेदी किमतीमध्ये गेलं परत तेवढं त्याचा लॉस झालेला आहे. मग तेवढंसुद्धा काय करेल तो जर कॅपिटल रिझर्व त्या प्राप्त होत असेल तर तेवढं काय करेल अमाऊंट कॅपिटल रिझर्वमधून तो अप्लिकित करेल. ठीक आहे. आणि जर दोन्ही कंपनीकडे जर त्याला कॅपिटल रिझर्व मिळत असेल, एकडून त्याला 5,000 कॅपिटल रिझर्व आहे आणि बीकडून सुद्धा त्याला कॅपिटल रिझर्व असेल, तर दोन्ही कॅपिटल रिझर्व असल्यामुळे दोघांची बेरीज करून तो काय करेल लायबिलिटी साईडला तो दाखवेल. आणि तसंच बघतो आपण जर गुडविलसुद्धा बघतो आपण की एकाकडून गुडविल 5,000 रुपये आहे आणि दुसऱ्याकडून गुडविल 10,000 रुपये असेल, तर दोन्ही कंपनीकडून बघतो आपण की त्याला गुडविल प्राप्त होत आहे, त्यामुळे गुडविल एकूण किती झाला था, एकाचं 5,000 आणि दुसऱ्याचं 10,000, असा टोटल झाला त्याचा गुडविल 15,000. आणि ते 15,000 रुपये काय करेल तो असे साईडला गुडविल म्हणून तो दाखवेल. ठीक आहे. तर आज आपलं इथे प्रॉब्लेम नंबर 7 प्रॉब्लेम जो आहे हा पूर्ण आपलं झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर